नमस्कार, राजा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता आपण बघतोय की 12वीच्या परीक्षा ह्या झालेल्या आहेत, 10वीच्या परीक्षा काही दिवसात होतील आणि त्यानंतर तमाम पालकांच्या मनात एक प्रश्न निर्माण राहतो, तो म्हणजे की आता आपल्या पाल्याचं, आपल्या विद्यार्थ्याचं करायचं काय, त्याच्यासमोर ऑप्शन्स कोणते आहेत, त्याला कोणत्या साईडला घालायचं. आणि अशावेळी जस्ट आपल्याला कल्पना असावी, त्यामुळं मी हा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येतो आहे. मी माधव पाटणकर, राजेकर अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आता मुद्दा काय होतो तर 10वी किंवा 12वीनंतर ज्यावेळी आपला युवक असतो, या युवकाला एकतर अग्निवीर म्हणून भरती होण्याची संधी असते किंवा 12वीनंतर पोलीस भरती म्हणून होण्याची संधी असते. अग्निवीर या संकल्पनेबद्दल आपण सगळ्यात आधी माहिती घेऊयात. अग्निवीर ही भरती आधी भारतीय सैन्य दलाची सेपरेट भरती असायची, त्याच भरतीचं नाव बदलून मोदी सरकारनं अग्निवीर अग्निपथ योजनेच्या अंतर्गत ही अग्निवीर भरती सुरू केलेली आहे. आता या अग्निवीर भरतीमध्ये काय आहे तर आपलं किमान वय हे 17.5 वर्ष पूर्ण पाहिजे आणि किमान शिक्षण हे 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर किमान उंची जी आहे आपली, ती किमान उंची 169 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. जर आपण या 3 पात्रता पूर्ण करत असू आणि आपलं कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त वय 21 वर्ष पूर्ण झालेलं नसेल तर आपण अग्निवीरची भरती देऊ शकतो. मग आता अग्निवीर या भरतीमध्ये नक्की काय आहे तर अग्निवीरमध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे 100 मधले 75 लोक ही 4 वर्षानंतर घरी येणार आहेत परत. म्हणजे त्यांच्याशी सरकारचा हा केवळ 4 वर्षांचा करार असणारे अग्निवीर हे कंत्राटी सैनिक म्हणून काम करतील, ते परमनंट सैनिक नसणार आहेत. म्हणजे काय तर अग्निवीर यांना माजी सैनिकांना मिळणारे कोणतेही फायदे किंवा माजी सैनिक ही उपाधी, जसं आपण म्हणतो की बाबा आता एखादा मिलिटरी रिटायर्ड असेल तर आपण म्हणतो की अरे तो माजी सैनिक आहे. पोलीस भरती किंवा राज्य सरकारच्या वेगवेगळ्या भरत्यांमध्ये या माजी सैनिकांना वेगळं आरक्षण दिलेलं असतं, तसा त्या आरक्षणाचा लाभ हे 4 वर्षानंतर परत आलेल्या अग्निवीरांना घेता येणार नाही, हे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग जे 25% राहिलेले आहेत त्या 25%ना मात्र सेवा पूर्ण करण्याचा संधी प्राप्त मिळत झालेली असेल, ते सेवा पूर्ण करू शकतात आणि त्यानंतर त्यांना माजी सैनिक हा टॅग मिळू शकतो, त्यांना माजी सैनिकांना मिळणारे बेनिफिट्स हे नक्की मिळू शकतात. त्यामुळं अग्निवीरचा ज्यावेळी आपण विचार करतोय किंवा भारतीय सैन्य दलात ज्यावेळी जाण्याचा आपण विचार करतोय त्यावेळी आपल्याला अग्निवीर या संकल्पनेबद्दल माहिती असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मग जर आपल्याला अग्निवीरमधून जायचं नसेल तर आपल्याला दुसरा ऑप्शन काय आहे सैन्य दलात जाण्यासाठी, तर दुसरा ऑप्शन आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन. यांच्या माध्यमातून ITBP म्हणजे इंडो तिबिटियन बॉर्डर पोलीस फोर्स, आसाम रायफल, त्याच्यानंतर CISF, CRPF यांसारख्या वेगवेगळ्या निमलष्करी दलांमध्ये सेवेची संधी ही विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली आहे. थोडंफार बघितलं तर अभ्यासक्रम दोन्हीचा थोडासा बदल आहे, मात्र हिंदी इंग्लिशमधून या परीक्षा होतात. स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा या मराठीतूनसुद्धा होऊ शकतात किंवा मातृभाषेतूनसुद्धा देता येऊ शकतात. याच्यामध्ये अग्निवीरमध्ये आणि स्टाफ सिलेक्शनच्या भरत्यांमध्ये आपल्याला आधी ऑनलाईन लेखी परीक्षेचा पेपर द्यावा लागतो. तो ऑनलाईन लेखी परीक्षेचा पेपर झाल्यानंतर त्यातनं आपलं स्क्रीनिंग होतं आणि त्यातून बहुतांश विद्यार्थी हे पाठीमागं ढकलले जातात आणि ठराविक विद्यार्थी हे पुढील मैदानी परीक्षेसाठी पात्र केले जातात. मैदानी परीक्षेसाठी पात्र झाल्यानंतर मग आपल्याला अग्निवीरमध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 10 पुलअप्स आहेत. त्याच्यासाठी आपल्याला 100 मार्क्स त्यांनी दिलेले आहेत. याच्यामध्ये रनिंगसाठी आपलं किमान टायमिंग हे 4:45 मिनिट 1600 मीटरसाठी किंवा 4:40 पर्यंत आपलं आलं पाहिजे, यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट घेणं आवश्यक आहे. ही जर कष्ट करायची तयारी असेल आणि 4 वर्षानंतर घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या चरितार्थासाठी, आपल्या पोटासाठी वेगळं काहीतरी करण्याची तयारी असेल, मात्र लष्करातच भरती व्हायचं हा ॲटिट्यूड जर असेल तर अग्निवीर हे आपल्यासाठी उत्तम आहे. नाहीतर स्टाफ सिलेक्शनमध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे आणि आपले हाईटचे आणि शिक्षणाचे क्रायटेरिया हे तेवढेच आहेत. याच्यानंतर आपण पुढे येतो ते म्हणजे 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्याची संधी आहे. याच्यामध्ये ऑप्शन्स काय आहेत किंवा याच्यामध्ये क्रायटेरिया काय आहे, तर पहिला क्रायटेरिया हा आहे की ज्यावेळी आपण पोलीस भरतीसाठी फॉर्म भरणार आहे त्यावेळी आपल्याला वयाची 18 वर्ष ही पूर्ण झालेली असली पाहिजेत. दुसरी गोष्ट काय आहे तर आपण 12वी उत्तीर्ण आणि 12वी पास असल्याचा जो काय सर्टिफिकेट प्रमाणपत्र आणि गुणपत्रक असेल ते आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे विद्यार्थ्यांसाठी या पोलीस भरतीमध्ये
किमान ही 165 सेंटीमीटर 165 सेंटीमीटर्स हाईट एवढी असणं आवश्यक आहे आणि विद्यार्थिनींसाठी हीच हाईट किमान 155 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. जर आपल्याला त्याच्यापेक्षा 1 इंच जरी कमी असेल तरी ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. आणि हाईट ही साधारणपणे नैसर्गिकरित्या वयाच्या 21व्या वर्षापर्यंत वाढते, त्यामुळं त्याच्या अनुषंगानं आपल्याला आपली हाईट जर बसत नसेल तर प्रयत्न करता येतील. ज्यावेळी आपण हाईट पूर्ण करतो, ज्यावेळी आपण वजन ज्यावेळी आपण शिक्षणाचा क्रायटेरिया पूर्ण करतो, त्यावेळी पुढचा क्रायटेरिया आपल्यासमोर येतो तो म्हणजे विद्यार्थ्यांसाठी छाती ही आपली बसली पाहिजे. म्हणजे न फुगवता 77 सेंटीमीटर आणि फुगवून त्याच्यामध्ये 5 सेंटीमीटरची भर आपल्याला घालता आली पाहिजे. हे जर आपलं होत असेल तर पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा 1600 मीटर, त्याच्यानंतर 100 मीटर आणि गोळाफेक हे 3 इव्हेंट 50 मार्कासाठी आहेत आणि विद्यार्थिनींसाठी 800 मीटर रनिंग, त्याच्याबरोबर 100 मीटर रनिंग आणि गोळाफेक हे 3 इव्हेंट 50 मार्कांसाठी आहेत. यातून आपलं टेस्टिंग होतं आणि ते टेस्टिंग झाल्यानंतर साधारणपणे 50 पैकी आपल्याला 40 ते 42 मार्क तरी किमान पडले पाहिजेत. त्यावेळी आपल्याकडं थोडंसं आपण म्हणतो ना की मार्कांचं कुशन राहतं, ते कुशन आपल्या ताब्यात येतं आणि आपण लेखी परीक्षेसाठी तयारी करू शकतो. आता ज्यावेळी पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची आपण तयारी करतो त्यावेळी राज्य शासनानं सांगितलेलं आहे की राज्य शासनाच्या 5वीपासून 10वीपर्यंतची जी पुस्तकं आहेत, पाठ्यपुस्तकं आहेत, त्यावरती आधारलेला पोलीस भरतीचा सिलॅबस आहे. त्यामुळं पोलीस भरतीचा सिलॅबस आपल्याला सोपा वाटतो पण तो सोपा नाही आहे. जर आपली तयारी असेल तर आपल्याला तो सोपा वाटू शकतो. मग सिलॅबसमध्ये काय आहे तर गणित, मराठी आणि बुद्धिमापन हे विषय जास्त वेटेज घेतात आणि त्यांच्यासोबत इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, पंचायत राज, विज्ञान, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर परत आलं तर संगणक आणि थोडंसं अर्थशास्त्र, समाजसुधारक हे विषय या 25 मार्कामध्ये येऊ शकतात. त्यामुळं आपला परिपूर्ण अभ्यास असला पाहिजे आणि तो परिपूर्ण अभ्यास हा आपण करू शकतो का याचा विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. आता ज्यावेळी आपण पोलीस भरतीचा प्रामुख्याने विचार करतो त्यावेळी आणखीन एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे पोलीस भरतीसाठी किमान वयाची अट ही 18 वर्ष आहे. मात्र कमाल म्हणजे जास्तीत जास्त वयाची अट ही ओपनच्यासाठी 28 आहे, OBC साठी ती 33 पर्यंत आहे. म्हणजे ज्यावेळी आपण पोलीस भरतीची तयारी करतो आहे त्यावेळी आपलं कॉम्पिटिशन हे कदाचित जो विद्यार्थी ग्रॅज्युएशनची तयारी करतो आहे, जो आत्ता BSc BCom किंवा BA च्या वर्गात असेल त्याच्यासोबतसुद्धा असू शकतं, ज्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे त्याच्यासोबतसुद्धा कॉम्पिटिशन आपलं असू शकतं, आणि ज्याचं कदाचित ग्रॅज्युएशन होऊन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्याच्यासोबतसुद्धा आपलं कॉम्पिटिशन असू शकतं. त्यामुळं आपल्याला मी पहिल्यांदाच भरती देणार आहे आणि मी तयारी कमी पडलो तरी चालू शकतं हा ॲटिट्यूड घेऊन भरती देता येणार नाही. आपल्याला जर तयारी करायची तर आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे की सशाच्या शिकारीला जातानासुद्धा वाघाच्या शिकारीची तयारी करावी लागते. त्यामुळं पोलीस भरतीलासुद्धा आपल्याला कमी लेखण्याचा काही उल्लेख नाही आहे, काही हेतू नाही आहे. मात्र 12वी पास विद्यार्थ्यांसाठीसुद्धा ही संधी आहे आणि ग्रॅज्युएशन, डबल ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे. त्यामुळं आपल्याला तयारी करताना तशी करता येणं शक्य आहे का याचा विचार विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा पालकांचा येतो, तो म्हणजे की भरती किती दिवसात होणार. तर तुम्हाला एक मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की पोलीस भरती काढणं हे खुद्द राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्याही हातात नसतं की बाबा कधी भरती काढायची. ज्यावेळी पोलीस दलातमध्ये रिक्त पदांची संख्या वाढते त्यावेळी नियोजन करून ते भरती काढतात, मात्र दरवर्षी भरती निघालीच पाहिजे असा कोणताही नियम नाही. त्यामुळं कदाचित ह्यावर्षी भरती झाली आहे तर मागच्या वर्षी झाली का नाही हे चेक करा आणि पुढच्या वर्षी कधी होईल हे कुणीही सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट, तयारी करताना आपल्या डोक्यात असतं की आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे की पी हळद आणि हो गोरी, म्हणजे आपल्याला लगेच रिझल्ट हवा असतो. तर भरत्यांची तयारी करताना, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना हा लगेचचा रिझल्ट आपल्याला दरवेळी मिळणं शक्य नाही याची जाणीव पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण 6 महिने तयारी केली, 6 महिन्यात भरतीच नाही निघाली तर मी घरी निघून जातो असं करून चालत नाही. आपल्याला ती तयारी कंटिन्युअसली करावी लागते तर आपण भरती होण्याचे चान्सेस हे बाकीच्यांच्या तुलनेत वाढत राहतात. आणि दुसरं असं आहे की भरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण तयारीच केली पाहिजे. म्हणजे कदाचित भरतीसाठी 1.5 वर्ष लागू शकतं, कदाचित 2 वर्ष लागू शकतं, तेवढी आपली आर्थिक परिस्थिती आहे का, तेवढा आपण वेळ घालवला तर तो वेळ आपण भरतीसाठी घालवला याचा पुढे जाऊन आपल्याला त्रास नाही ना होणार याची जबाबदारी कोण घेणार हा विचार पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुज्ञपणे करणं गरजेचं आहे. नाहीतर अख्खं गाव पोलीस भरतीची तयारी करते म्हणून आपल्याही विद्यार्थ्याला पोलीस भरती करायला लावू, आर्मी भरती करायला लावू आणि नंतर तो भरती नाहीच झाला तर तोपर्यंत विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडलेलं असतं, तोपर्यंत त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊ शकलेलं असतं मात्र त्यांना केलेलं नसतं. मग त्यावेळी करायचं काय, त्यावेळी जॉब कुठला बघायचा, हे फार मोठे प्रश्न आपल्या समोर येतात.
त्यामुळं आपली 1.5 ते 2 वर्ष या भरत्यांसाठी द्यायची तयारी आहे का हा विचार पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. आपली आर्थिक परिस्थिती तशी आहे का, आणि समजा जर त्या आर्थिक परिस्थितीवरती ताण आला तर आपण करणारे काय याचं नियोजन आपलं आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि याची जर आपली तयारी झालेली असेल तर मग 100% तुम्ही पोलीस भरतीचा विचार करा, तर मग 100% तुम्ही अग्निवीर किंवा स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून देशसेवेचा विचार करा. मात्र अज्ञानातून निर्णय घेऊ नका. कारण कसं होतं की आपण एकतर बऱ्याचदा अकॅडमी लावतो, वेगवेगळ्या अकॅडम्या महाराष्ट्रात भरपूर आहेत, आपण अकॅडमी लावतो, त्यांची फी भरतो, आणि त्याच्यानंतर आपल्याला कधीतरी 2 महिन्यांनी लक्षात येतं, कधीतरी 2 दिवसांनी लक्षात येतं, आणि कधीतरी 1-1.5 वर्षांनीसुद्धा लक्षात येतं की अरे हे क्षेत्र माझ्यासाठी नाही. त्यावेळी भरून गेलेला वेळ आणि भरलेले पैसे हे मात्र परत येण्याची शक्यता ही नसते. त्यामुळे जाणीवपूर्वक विचार करा आणि या क्षेत्रांचा तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्यामध्ये 100% फायदा होऊ शकतो. मात्र त्यासाठी आपली तयारी करण्याची ताकद पाहिजे. म्हणजे एक मराठीमध्ये आणखीन एक गोष्ट आपण म्हणतो की बाबा गगनभरारीचं वेळ हे रक्तात असावं लागतं. कावळ्याला आपण गरुडाचे पंख लावूसुद्धा शकतो, मात्र जी उंच भरारी घ्यायची ते वेळ रक्तातच पाहिजे. त्यामुळं आपल्या मेंदूमध्ये आपल्या विचारांमध्ये आपल्याला भरती करायचे हाच थॉट पाहिजे, आणि तो असेल तरच आपण या क्षेत्रामध्ये टिकून राहू शकतो. जर तो थॉट नसेल तर आपण कमकुवत मनाचे बनतो आणि आपण ते क्षेत्र सोडून देतो. त्यामुळे याचा विचार पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जरूर करा. आणि जर तुम्हाला काही मदत लागत असेल तर आमचे कॉन्टॅक्ट नंबर या व्हिडिओमध्ये दिलेले असतात, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की राजेकरर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण बरेच माहितीपूर्ण व्हिडिओज हे आम्ही आता पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येतो आहे. त्यामुळं पाहत राहा राजेकरर अकॅडमीचं हे यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा मी माधव पाटणकर, आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू.